किती सुंदर नजर आहे ना, किती सुंदर वाटते ते डोळ्याला बघायला. कॅमेरा जस्टिस करत नाही पण डोळ्यांना बघून खूप असं सोपं शुभ बघणार आहे. बाहेर ये बाळा, ये बाळा बाहेर बघ. मग लय भारी आहे तर बघायला ये ना, चल ना इकडे कडेला बस. बापरे कुठं घेतलीस या जगाला पप्पी? तशी जगाचे पप्पी घेतात का? काय चल आता विंडो क्लोज. ओके कसं वाटलं शिवाय? एक मिनिट, आता आज आपण संध्याकाळी घरी जाणार जेजुरीवरनं. ओके मग आता ट्रिप एक्सप्लेन करायची 2-3 सेकंदात. तुला कसं वाटलं, काय वाटलं, काय आवडलं, काय नाही आवडलं सगळं सांगायचं. ओके सांग. मला घोड्यावर जास्त बसायला, परत फोन करायला आवडलं. ओके फोन म्हणजे ते लँडलाईन वरन फोन करायला का? हो आणखी पांघरून घ्यायला. ओके तिथलं ब्लँकेट आवडलं हॉटेल मधलं. ओके आणि बाथरूम मधलं बाथटब आवडला. बाथटब होता तिथे. हा बाथटब मध्ये बसून शिवायनं आंघोळ केली. हा आणखी आवडला फ्लश. आणि ते जाऊ दे. तू ते बाथरूमचं एक्सप्लेनेशन राहू दे आता. ट्रिप ओव्हरऑल ट्रिप बद्दल बोल. महाबळेश्वर कसं वाटलं सांग. तू आपलं छान वाटले. आताच मी पप्पी घेतली सगळ्या जगाची. आणि ते आईस्क्रीम आवडलं. आणि खायला काय आवडलं सगळ्यात जास्त? काय काय खाल्लं? मालबेरी, स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, मंचुरियन, रात्रीचं मंचुरियन. ओके आणि बघायला सगळ्यात जास्ती काय आवडलं? कुठला स्पॉट आवडला का? स्विमिंग पूल आवडलं? स्विमिंग पूल बद्दल तर बोललाच नाही. स्विमिंग पूल आवडलं, पोहायला आवडलं जास्त मला. ओके अजून तुम्ही बघितलं की तर मी पोहत कस होत? हो 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 बघितलं बघितलं, सगळ्यांना दाखवलंय. पाय वर करायचो, हात खाली करून चालायचो. आता पोहता येत म्हणजे चालेल. झालं आता तुझं एक्सप्लेन करून, आता आपण आजीचा इंटरव्ह्यू घेऊ. ओके घे ना. बस आता चला क्लोज द विंडो. तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त ट्रिप मधलं? तरी जास्ती सांगा सांगा पटापट पटापट. हो जास्त थंड वातावरण आहे ते आवडलं सांगा की होय. कारण आपल्या इकडं खूप गरमी आणि इकडं खूप थंड आहे. आईंना एवढं छान वाटलं. अजून खायला काय आवडलं जास्ती? अजून फिरायला कोणता स्पॉट जास्त आवडला? दोन्ही पण आवडले. ओके एन्जॉय केली ट्रिप? करमला? चालेल. मग थकलात का? नाही ना. आता उद्या निघल म्हणा ताको घरी गेलं. मस्त होती. आवडलं जास्त सर्वात म्हणजे शिबूचं हॉर्स रायडिंग. मोठा ना? आणि मोठा ना हॉटेल सोसो होत. माईक इथे बसवायचं का आपण? हा बसवायचं, नंतर बसवू. आता बोला. त्यानंतर आवडलं काय बरं? स्ट्रॉबेरी विथ क्रीम. तसं सँडविच पण छान होता पण ते वेटिंग पिरियड नकोसा वाटत होत. हो खूप भूक लागली होती आणि कसली गर्दी होती. अर्धा तास वेटिंग ला होतो लाईन मध्ये. आणि सगळ्यात जास्त आवडलं शुभोचं हॉर्स रायडिंग. जे की आजच एकट्यानं घोडा पळवला. त्याची एक छोटीशी क्लिप टाकतात. हो टाकणार आहे ना. आणखी तर
बाकी ओव्हरऑल रात्रीचं जेवण खूप छान होतं. हो मस्त. आम्ही 12 किलोमीटर जेवणासाठी गेलो एकदम घाटाघाटात नाही का, पण जेवणाचे पैसे वसूल झाल्याचं फील आलं. काय ते इतक्या लांब जाण्याचा फायदा पण झाला. आता तुम्ही पहा पाचगणीचा पसरणी घाट एकदम मस्त आणि आता वाईट झालेला आहे. नुकसान नंबर 1 चष्मा गेला. आता माझं सगळं बंद पडलं. आता मी कसं करायचं? आता का असं चष्मा लावून एका हाताने धरून असं करू का? बसताय तरी मी बस. चल ते आपण आता असंच वापरून काय. कसं वाटतं शिवाय चष्मा? कसं वाटतंय? कसं वाटतंय? बरं नाही माझ्याकडनं मोडला दिसतोय. मी मग असे फोटो काढायसाठी खाली ठेवला ना, आता त्याच्यावरच बसली. नुकसान झालं शिवाय ट्रिप मध्ये माझं. शिवाय किती हसू आले, पण माझं किती अवघड झालं. आता मला लांबच दिसायचा प्रॉब्लेम आहे डोळ्यांनी. आता कस बघावं, कसं करावं? आता असंच चालू, लोक हसतील ना मला. तसं चष्मा चेंज करायचा आहे. महिना झाले यांच्या मागे लागले. करा करा, पण काय होईना, शेवटी देवाला दया आली. काय द म्हणला होय पती देव, असं तर काय चष्मा नीट करा ना, आपण मोडूनच करू. आता तरी करावं लागेल की नाही? गेलं गेलं आता तेच पहिलं टास्क. नाही तर भाकरी पण, भाकरी पण नाही व्हायचं. जवळचं नाही प्रॉब्लेम, लांबच्याला प्रॉब्लेम आहे. काय हो? मँगो बर्फी घ्या मग थोडीशी. पाडला तर काय खरं नाही शिवाय. पाचगणीत आणि इथे खामकर स्वीट्स मध्ये होतो. वाई मध्ये, वाई मधलं खामकर स्वीट्स मस्त होते. कंदी पेढे आणि मॅंगो बर्फी. हे पुढे घेऊ का? सत्तरचा कंदी पेढा इकडची स्पेशालिटी आहे. हा कर, एकच टाकलं शिवाय डायरेक्ट. आणि मी आम्ही हे घेतलं खवाईगिरी बॉम्ब. बॉम्ब खूप मस्त घेतलं. असलं टनेल शिवाय, असला टनेल दाड्या बांधतोय, याच्या खालून पाणी जाणार असं करतोय दाड्या. काय आपण कसं गाड्या घेऊन चाललोय तसं दाड्या पाणी घेऊन जाणार आहे यातून. होय आणि असच आहे. भीती वाटते नाही जायला? मला नाही वाटत. काय नाही का, दाड्याच्या जमिनीच्या खाली, दाड्या जमिनीच्या खाली उतरतोय माहितीये का. टॉर्च लावून बघतोय सगळीकडे कसं काम चालू आहे कसं नाही. आपण गेलेलो की दाड्याच्या टनेल वर एकदा, तुला आठवते का? हो चल म्हणत होता मी, नको म्हणली. लक्षात राहते की धमीचं माझं. क्रेन होत, क्रेन, क्रेन मधन उतरायचं. हो कसं वाटतंय बाहेर आल्यावर मोकळं मोकळं वाटत, पण किती अंधार अंधार होत असो ना. जेजुरीवरून परत आले आणि आम्ही चाललोय जेजुरीला. आणि आता आम्ही पोहोचलो जेजुरी मध्ये. याच्या लग्न माता पहिले दर्शन करूया. आणि हे कुलदैवत माझं माहेरी आहे. आमच्याकडनं तो जे कुलदैवत आहे ते तुम्हाला मी काल परवाच्या ब्लॉग मध्ये दाखवलंय. आम्हाला सांगवडचं सिद्धनाथ आहे आणि माहेरी जेजुरीचा खंडोबा आहे. तर इथे दर्शनाला आलो. खूप वर्ष झालं, आलो नव्हतं लग्नाच्या आधी कधीतरी आलेली. मध्यंतरी माझं एक नवस होता, सो त्याच्यामुळे दर्शनाला आले. नवसच पूर्ण करणार.
पोहोचलो जेजुरीगडावरती आणि पायऱ्या जवळपास 350 पायऱ्या आहेत आणि प्रचंड ऊन पडलंय, पण एवढं मनात श्रद्धा आहे आणि विश्वास आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय. हा रस्ता पार करणं काही अजिबात कठीण नाही असंच वाटतंय आणि देवानं खरंच शक्ती दिली, ताकद दिली तिथपर्यंत जाण्याची. आणि एवढी सगळी गर्दी होती, सगळी पार करत आम्ही शेवटी देवाच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि तो क्षण ना नाही इमॅजिन करू शकत. चला आता घ्यायचंय आपल्याला भंडारा. म्हणतात ना, मनात श्रद्धा असेल आणि आस्था असेल, देवाबद्दल विश्वास असेल, तर कोणतीच परीक्षा कठीण नसते. आधी आई बोलत होत्या मी येणार नाही, मी खालीच बसते, तुम्ही जाऊन या, पण आम्ही त्यांना खूप फोर्स केला, चला तुम्ही नसेल तर माझा येणार नाही. आणि आमच्यासोबत जे आमचे ड्रायव्हर दादा होते, महादेव दादा, ते पण खूप छान होते, ते पण आमच्यासोबत आले आणि आम्हाला भरपूर सारे रील्स बनवायला त्यांनी हेल्प केली. थँक्यू महादेव दादा, तुमच्यामुळे शक्य झालं. आणि ते पण एवढे म्हणजे बाबतीत शिवायला खांद्यावर घेऊन वर गेले, आम्हाला तर त्याचं टेन्शन पण नव्हतं आणि ट्रिप खरंच खूप मस्त झाली त्यांच्यामुळे. काय काय भेटत नाही बघ सर, थांबा. हा त्या हे किती आहे, कितीला खाली 50 म्हणत होते की झालं का एवढंच का. हा नंतर घेऊन येताना घ्यायचं, घेऊन जावं लागतं का, होय का. बर बर पलीकडे कापूर पेटी बापरे, मी बघितलं घ्या ना, ते लयच मोठे आहे, आपण एवढं तेल नाही ना वापरत. होय हे मस्त कोणतं ह्या, पण नाही हे मधलं छान वाटतो. हा शिव तुम्हाला चिपकून का आलं, लस पातळ का, पण दोन लागतात का, दोन लागतात. हा ह्या दोन एक, हा अजून हे देवाचं काय करायचं म्हणलं तिथे जाऊन सांगते ना. आम्ही पहिल्यांदा चाललो, लहान घ्या ना, मग तुळशी बसणार आणि दोन्ही घ्या ना, नंदी महादेव नाही का, होय का. बर पण मग लहान घ्या ना, याच्यावर अशा रेषा वगैरे काही नाही. हा हे मस्त आहे. अजून काय जोरात, अजून खूप लांब म्हणायचंय. चालतंय चालतंय, जवळ उचलून घ्यायला चला बघा. पहिल्यांदा लास्ट आगली पहिल्यांदा आला असत, पहिल्यांदा आला प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे. मग काय घेत आहे का, शिवायला त्याच्या काकानं उचलून नेलं डोक्या, खांद्यावर बसून शिवायची मज्जा आहे. 350 पायऱ्या
चढणार आई कुठे ताई येत आहे ताई आधी नको म्हणलेला ते आई लागलाय बरं झालं तुम्ही असं करताय का पुढे येऊन येतो थांबताय का असं चला शिवा कस आहे मंदिर कस वाटत थकले आहे एकोट एकोट जय मल्ला चला हा चला सुंदर दर्शन झालं सगळी पूजा वगैरे संपवली सबस्क्रायबर पण भेटली मस्त वाटलं आता प्रदक्षिणा चालू आहे प्रदक्षिणा झाल्यानंतर बघूया पुढे काय काय मासा देवीचं मंदिर होय का अरे इथे पैसे चुकवायचे आणि आई काय
आणि आम्ही इथे खूप सारे रील्स बनवलेत इंस्टाग्रामवर, तुम्हाला बघायला भेटतील. तसंच आपल्या चॅनलवर पण मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत, तर पाहिले नसतील तर तिथे बघा. आणि आवडले तर लाईक पण करा. इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. शिवायचे तर रील्स खूप व्हायरल झाले. काय केलं अवस्था, काय हालत केली आहे. इथून लय भारी फोटो येईल. पेड़े